कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच प्रथम लस देणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली जगभरात विविध कंपन्या कोरोना लस पहिल्यांदा बाजारात आणण्यासाठी स्पर्धा करतायत तर दुसरीकडे कोरोना लस पहिल्यांदा मिळावी यासाठी लॉबिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात प्रथमच लस देण्यात येणाऱ्यांची यादी तयार करण्याचं काम सुरू आहे या यादीत नाव टाकण्यासाठी राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी फिल्डिंग लावत असल्याचा आरोप होत आहे दरम्यान हा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेटाळून लावला मात्र प्रथम कोरोना लस देण्यात येणाऱ्या कोरोना काळात आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या यादीत आपलं आणि कुटुंबियांची नावं समाविष्ट करण्यासाठी राजकारणी आणि काही अधिकारी दबाव टाकत असल्याची माहिती जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांनी दिली आहे